आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळमधून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांना आमदार करा, चित्राताई वाघ. जयसिंगपूरच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध. राष्ट्रवादी काँग्रेसचा जयसिंगपुरात महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या राज्य केंद्रातील सरकारवर सडकून टीका नेत्यांनी केली. सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर खुल्या नाट्यगृहात जयसिंगपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा पक्षाच्या नेत्या स्वरूपाताई पाटील यड्रावकर यांनी आयोजित केला होता. आरंभी भाजपाचे नेते आमदार राम कदम यांची प्रतिमा तयार करून कोल्हापुरी चपलेने ठोकण्यात आलं. यावेळी निषेधाच्या घोषणा दिल्या. केला दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये जे बेताल वक्तव्य हराम रामाने केलेलं आहे, आज पोलिसांनी महिलांची सुद्धा दिशाभूल केली आहे. ज्या वेळेला महिलांनी ठिय्या आंदोलन पोलीस स्टेशनला केलं, त्यावेळेला तोंड पुसायचं काम पोलिसांनी केलं. 504, 505 सारखे अदखलपात्र गुन्हे हे नोंद केले. त्यांची स्टेटमेंट जर आपण नीट बघितली तर अपहरणाला प्रवृत्त करणे आणि चिथावणीखोर भाषण करणं, चिथावणीखोर वक्तव्य करणं, ही दोन्ही जर वक्तव्य आपण बघितली तर IPC 363 आणि IPC 116 अंडर या नालायक माणसाला ताबडतोबीने अटक करणं फार गरजेचं आहे. आज जर तुम्ही बघितलं असेल तर पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये एका शिक्षकाला भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी घरामध्ये जाऊन त्याला मारलेलं आहे, शिवीगाळ केलेली आहे आणि त्याला माफी मागायला लावली. ही कुठली मुजोरी? ही मोगलाई आहे की काय? शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची मोगलाई आता अवतरली आहे. आणि आमचं लक्ष आहे की सन्माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत या गुंडांवर काय कारवाई करतात. जोपर्यंत या घाणेरड्या विकृतीला, राम कदमला आम्ही माणूस म्हणून नाही विकृती म्हणून बघतो, आणि ती विकृती ठेचून काढायचं काम या महाराष्ट्रातल्या महिलांना कसं करायचं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जोपर्यंत या विकृतीला अटक होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही यांची पिल्लावळ अशीच वाढत चालणार. काल तुम्ही बघितलं ABP कार्यालयातल्या महिला सहकाऱ्यांना शिवीगाळ करायचं काम या गुंडांनी केलं. आज एका शिक्षकाला पिंपरी चिंचवडमधल्या घरात घुसून अशा पद्धतीने मारायची यांची हिंमत झाली. याचा अर्थ कायद्याचा कुठेतरी वचक बसलेला नाही. आणि फक्त महिलांच्या मोठमोठी भाषणं करू नका, सक्षमीकरणाची आणि सबलीकरणाची काय करणार आहात याचं उत्तर द्या. आणि हेच उत्तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागतो की आम्हाला घटनेचा अधिकार दिलेला आहे, लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे, ती सगळी त्यांनी दिलेली आयुधं वापरून या सरकारला जेरीस आणल्याशिवाय राष्ट्रवादी महिला काँग्रेस गप्प बसणार नाही. आणि सोमवारच्या इंधन दरवाढीच्या विरोधातल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. महागाई, महिलांच्यावर होणारे अत्याचार, राज्य आणि केंद्र सरकारचं सर्व क्षेत्रात आलेलं अपयश, सरकारने केलेल्या फसव्या घोषणा, या सगळ्यांचा समाचार राष्ट्रवादीच्या प्रदेश नेत्या चित्राताई वाघ यांनी घेतला. याचवेळी त्यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांना विजयी करावं असं सांगितलं. यावेळी AY पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील यड्रावकर, संगीता खाडे, प्रकाश पाटील टाकवडेकर आदींनीही राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. यावेळी जयसिंगपुरातील नगरसेवक, शिरोळ तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य मंचावर उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. युद्धाचे दिवस जवळ येत चाललेले आहेत. इथला आमचा सेनापती पण ठरलेला आहे. या ड्रावकरजी, तुम्ही काय असं मागे पुढे करता? जिल्ह्याच्या अध्यक्षांनी शब्द दिला, आता युद्धाची वेळ आली. सेनापती पण तयार आहे, आपल्याला सैनिक म्हणून तयार व्हायचंय. या खोटारड्या सरकारला उलथून पाडण्याची जबाबदारी ही अर्धी लोकसंख्या असलेल्या तुमच्या आणि माझ्यावरती आहे. महागाई कमी झाली का? बोला की जोरात, इथं बरं दिसतंय वाटत. महागाई झाली कमी? महिलांची सुरक्षा आहे? रेशनिंगवर धान्य मिळतंय? खड्डे मुक्त महाराष्ट्र करू झाला का? टोल मुक्त महाराष्ट्र झाला का? मराठ्यांना आरक्षण? बोला की जोरात. मुस्लिमांना आरक्षण? धनगरांना आरक्षण?
पोरांना नोकऱ्या, मग केलं काय? काय केलं? वाटोळ केलं आपल्या सगळ्यांचं, दुसरं काही केलेलं नाही. आज इतकी वाईट अवस्था आहे देशाची, इतकी वाईट अवस्था आहे राज्याची, इतकी महागाई वाढलेली आहे. पगार वाढले का नवऱ्यांचे? वाढले? आपल्या वेळेला वहिनी 45 रुपये तुरीची डाळ होती, ती एवाय 10 रुपयाने वाढली. तुम्हाला माहित नसेल, वहिनींना माहिती असेल. 45 रुपयाची डाळ 55 रुपये झाली तर हेमा मालिनी, माहितीये सगळ्यांना, ड्रीम गर्ल, खासदार आहेत त्या, त्या आल्या होत्या रस्त्यावर आणि म्हणायच्या, बहुत हो गई महंगाई की मार आणि अगली बार मोदी सरकार. आता डाळी 55 सोडून द्या, 60 सोडून द्या, 100 सोडून द्या, 100 कधीच क्रॉस करून 160 आसपास गेला, गेला का नाही? कशावर, कशामुळे शिस्त आहे बोला की का चुलीच पेटवताय तुम्ही अजून? अन्न जे आहे ते कनेक्शनवर नाही मोदी साहेब, गॅसच्या टाकीवर शिजलं जातं गॅस सिलेंडर. परवा मी पाटणला होते, गॅस सिलेंडरचा भाव 870 रुपये, बरोबर की नाही? रिकाम सिलेंडर न्यायला 50 रुपये लागतात वहिनी, भरलेला आणायला 150 रुपये घेतो रिक्षेवाला, घेतो का नाही? आणि त्याच्यामुळे 1000 रुपयाला सिलेंडर पडतं मोदी साहेब, तुमचे अच्छे दिन आम्हाला नकोय. आणि त्याच्यामुळे काय होतंय की एका ठिकाणी भगिनीच्या डोळ्यातले अश्रू थांबवायचा प्रयत्न करत असताना तिला तुम्ही असाध्य रोगामध्ये ढकलताय. कारण जे काय आम्हाला 2-4 लिटर रॉकेल मिळायचं, ते वहिनी तुमचं नाव जर त्या उज्ज्वला गॅस कनेक्शन मध्ये आलं, तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ, तुमचं रॉकेल रेशनिंग वरच बंद केलेलं आहे, सिलेंडर परवडत नाही. म्हणून महिलांनी शेगड्या सुद्धा अजून उघडलेल्या नाहीत, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी या बघितलेल्या आहेत. बाळपण हो म्हणतंय बघा सुरामध्ये. गॅस सिलेंडर परवडत नाही, त्याच्यामुळे शेगड्या उघडलेल्या नाहीत, रॉकेल बंद केलंय, पण अन्न आम्हाला सगळ्यांना खायला घालावं लागतं आणि त्याच्यामुळे सर्रास आता प्लास्टिकचा वापर चुली पेटवायला केला जातो, करता का नाही? कुरकुऱ्याची पाकिटं टाकतात, बिस्किटचे रॅपर टाकतात, प्लास्टिकचे ग्लास टाकतात, त्या मागच्यांना पण टाकतं का नाही? प्लास्टिकच्या बाटल्या टाकतात आणि त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारचा वास येतो, वास. लहान लहान लेकरं आईच्या अवती भोवती खेळत असतात आणि ते इतके घातक रसायन आहेत की त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता असते. मोदीजी तुम्ही मला सांगा नक्की तुम्हाला काय करायचं. आणि खरंच जर तुम्हाला इतका महिलांचा कळवळा असेल तर द्या आम्हाला सिलेंडर 300-350 रुपयामध्ये, आमची सगळ्यांची चुली पार, त्याच्यावर पाणी टाकू आणि सगळ्याजणी आम्ही गॅसवर येऊ, येऊ का नाही? अशा पद्धतीने महिलांची दिशाभूल करू नका. अच्छे दिन हे फक्त तुमच्या जाहिरातीमध्ये आहेत, आमच्यासाठी मात्र अच्छे दिन अजिबात आलेले नाहीत. ही आज शोकांतिक आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा मैत्रिणींनो अतिशय महत्वाचा असा हा मुद्दा. आज आपण बघितलं की राज्यात काय चाललंय. राज्यात रामाचं नाही रावणाचं राज्य आहे. रामाच्या नावाला कलंक लावणारी माणसं, नाव तर राम आहे पण विलासी राम आहे, विलासी राम. आता मगाशी माझ्या आधी भाषणात बऱ्याच जणींनी त्याचा उल्लेख केला, त्या हराम रामला बडतर्फ करा ही आमची मागणी आहे. आज कशा पद्धतीने हिंमत होते एवढ्या लाखोंच्या लोकांसमोर, जी आवडेल ती पुलगी मला सांगा, तुमच्या आई वडिलांना विचारा, पोरगी आणून देतो. अरे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? इथं मोगलाई आलेली. 3 तारखेला केलेलं वक्तव्य, आज तारीख 9 झाले, किती दिवस, अजून सुद्धा त्याच्यावर कारवाई महाराष्ट्र सरकारने केलेली नाही. आज राज्याची परिस्थिती इतकी वाईट आहे, गेल्या 17 महिन्यांमध्ये 3300 लहान मुली, तरुण मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. त्या कुठे गेल्या, त्यांना कुठे टाकलं, त्यांना मारलं, कापलं, चिरलं, फेकलं, त्यांच्यासोबत काय झालं त्याचा कुठेच काहीच पत्ता नाही. 12 महिला आणि मुलींवर रोज बलात्कार, सामूहिक बलात्कार होत आहेत. एवाय साहेब आम्ही शिकलो, तुमच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या ठिकाणी काम करतो.
मुलींना छेडखानीला समोर जावं लागतंय, आज आमच्या मुलींना अश्लीलतेला समोर जावं लागतंय. नको नको ते प्रकार आज आमच्या सोबत होत आहेत आणि करणारी जी विकृती आहे ती मात्र खुलेआम फिरताना दिसते. तो प्रशांत परिचारक आपल्या सैनिकांच्या पत्नींबद्दल किती घाणेरडे शब्द त्याने वापरले. हा राम कदम और लायकेंज, त्याला लात मारून हाकलून द्यायला पाहिजे अशी औलादी आहे. एका ठिकाणी मोदी म्हणतात बेटी बचाव आणि त्यांची लोक म्हणतात बेटी भगाव, अशा पद्धतीचं काम आज महाराष्ट्रात आहे. मी तुमच्या इथे येताना 2 दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये होते. स्वरूपाताई येणपे नावाच्या छोट्याशा गावात मी गेले होते. 23 वर्षाची एक मुलगी, विवाहित मुलगी, 5 वर्षाचं बाळ आहे तिला. ती गेली होती तिच्या शेतामध्ये, काही नराधमांनी तिला धरलं, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिला फेकून दिलं. आज तिची अवस्था आहे. मी त्यांच्या घरी गेले होते. तिचा नवरा मांडीमध्ये डोकं घालून बसला होता. सासू होती, 5 वर्षाची मुलगी होती, जिला माहित नाही आपल्या आईसोबत काय झालंय. घरातली सगळी मंडळी तिथं आज एकत्र होऊन बसली होती. तिची सासू मला म्हणत होती, चित्राताई सांगा माझ्या सुनेचा अपराध काय होता, तिने काय केलं, तिला इतकी वाईट शिक्षा मिळाली. कारण बलात्कार मैत्रिणींना आपल्या मर्जीने होत नाही, बळजबरी केली जाते आपल्यावर, जबरदस्ती केली जाते आपल्यावर. आणि बलात्कार हा फक्त आपल्या शरीरावर होत नाही, तो आपल्या सगळ्या कुटुंबावर होतो, आपल्या सगळ्या जीवनावर होतो. मला सांगा त्या मुलींची, त्या महिलांची, त्या लहान लेकरांची चूक काय? ज्या वेळेला आम्ही वयामध्ये होतो त्यावेळेला आमच्या आईला काळजी असायची की बाबा त्याला मोबाईल फोन पण नव्हते, संध्याकाळच्या आत घरी आलं पाहिजे. रुटीन ठरलेलं असेल, तुम्ही आम्ही सगळ्याजणी त्याच पठडीत वाढलोय. परंतु आज वयात आलेल्या मुली राहू द्या. 2-3 वर्षाची मुलगी अंगणात खेळणारी दिसेनाशी झाली तर आई बापाच्या काळजाचा ठोका चुकतोय. चुकतोय का नाही मला सांगा. इतक्या वाईट घटना रोज घडतायत, रोज घडतायत, रोज घडतायत. मी अशा मुलींना भेटली, अशा कुटुंबांना भेटली आहे. तुम्हाला याच्यासाठी सांगते की तुम्हाला त्याचं गांभीर्य कळलं पाहिजे आणि सरकार किती नालायक आहे हे तुमच्या लक्षात येईल. 2-3 वर्षाच्या मुलींवर बलात्कार, अरे तिने अजून आयुष्यच बघितलं नाही, तिने जीवन बघितलं नाही, कशाला म्हणतात तिला आपल्या स्वतःच्या शरीराची ओळख सुद्धा नाही, अशा मुलीवर बलात्कार. अशा लहान लहान लेकरांची मैत्रिणींनो 8-8, 9-9 ऑपरेशन होतात. त्यांना शीला जाता येत नाही, त्यांना सूला जाता येत नाही. पोटाच्या इथं एक प्लास्टिकची पिशवी बांधली जाते. तिने जोरात रडायचं नाही, तिने जोरात हसायचं नाही, तिने उड्या सुद्धा मारायच्या नाही. कारण जर तिने तसं केलं तर इथं पोटावरती प्रेशर येतं आणि आतडी बाहेर येतात. मला सांगा त्या मुलीने आयुष्य कसं जगायचं? तिची चूक काय? काय केलं तिने? मुलीच्या जन्माला आली म्हणून आज ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. कोपर्डीची घटना घडली, सगळं राज्य रस्त्यावरती आलं. आजही नराधमांना फाशी झालेली नाही. तुम्हाला आठवण करून देते किती चार्जशीट फाईल होण्यासाठी सुद्धा आपल्या नेते सुप्रियाताईंना झगडावं लागलं. 90 दिवसात जर चार्जशीट फाईल झाली नसती तर त्या नराधमांना आणखीन पुढे जाण्याची मुभा मिळाली असती. आणि म्हणून ताईंनी इशारा दिला की जर चार्जशीट फाईल झाली नाही तर अख्खी राष्ट्रवादी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळे 2 दिवस आधी एवाय चार्जशीट फाईल झाली. अहो इतके प्रकार आपण बघतोय. बिलवडी सारख्या एका सांगलीतल्या गावामध्ये मी गेले होते. 6वी 7वी मध्ये शिकणारी मुलगी गॅदरिंगला म्हणून गेली, येताना तिथंच काही लोकांनी तिला धरलं, तिच्यावर बलात्कार केला, तिला मारून फेकून दिलं. बिनबापाची पोरगी आई होती आणि आजी आजोबा होते, त्यांच्याही घरी आम्ही गेलो होतो. स्वरूपाताई तिची आजी मला रडून सांगत होती, चित्राताई का आग्रह धरता तुम्ही आमच्या मुलींना शिका म्हणून? माझी मुलगी जर शिकायला गेली नसती, गुरवळ्याला गेली असती तर कदाचित आज जिवंत राहिली असती. सांगा काय चूक होत तिच्या सांगण्यामध्ये? तुम्ही बघताय महिलांनी आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला अभिमान आहे सांगायला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते साहेब नेहमी सांगतात की तुम्ही 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा आणि महिलांचा विषय तर राजकारण नाहीच नाही. कुठल्याही
पक्षाची महिला असू दे, मी तर दोनच जाती मांगते, एक पुरुष आणि एक स्त्री. स्त्रीला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, ती कोणी असू दे, पण ती स्त्री आहे आणि तिच्यावर अन्याय झाला तर आपल्याला पेटूनच उठलं पाहिजे, कारण ती आपल्या जातीची आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. या वेळेला सुद्धा कोण गेलं नाही, राष्ट्रवादी महिला काँग्रेसने सगळ्यात पहिला एल्गार या राम कदमच्या विरोधामध्ये केला आणि त्याचा निश्चित अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे. आम्ही मंत्र्यांना घेराव घातला, विनोद तावडेंना घेराव घातला, महादेव जानकरांना घेराव घातला. बोलणारे बोलले, अहो काय तुम्ही स्टंटबाजी केली. अहो कसली स्टंटबाजी, कसली स्टंटबाजी. मंत्र्यांना जाब विचारणं ही स्टंटबाजी आहे, आणि जर ती स्टंटबाजी असेल तर महिलांसाठी एकदा नाही 100 वेळा आम्ही करू. आज एकाही मंत्र्याकडे उत्तर नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, त्यांचे नेते आम्हाला सांगतायत, नाही झालं ते फार वाईट झालं आणि असं नाही व्हायला पाहिजे होतं. अहो आम्हाला उद्देश शिकवू नका, तुमच्या आमदारांना शिकवा, तुमच्या लोकांना शिकवा, आम्हाला सांगू नका, आम्हाला माहिती आहे कसं वागायचं. ते इतके दिवस होऊन गेले, मुख्यमंत्री यावर का बोलायला तयार नाही. चंद्रकांत दादांनी तर कळसच केला, म्हणले माफी मागितली, विषय संपला. अहो विषय तुमच्यासाठी संपला असेल, तुमच्या पक्षासाठी संपला असेल, पण आमच्या महिलांसाठी हा विषय संपलेला नाही. हा विषय जोपर्यंत या विकृतीला राम कदम एक माणूस म्हणून मी बघत नाही, ही विकृती म्हणूनच मी बघते. आणि या विकृतीला ठेचायचं काम तुम्हाला आणि आम्हाला मैत्रिणींनो करायचं असेल, जर आपल्या पोरीबाईंना तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल. महिलांनी आंदोलन केलं, महिलांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या ठेवला, मुंबईमध्ये गुन्हा नोंद केला, बार्शीमध्ये गुन्हा नोंद केला. पोलिसांनी सुद्धा राज्यातल्या महिलांची दिशाभूल केली, त्यांनी सुद्धा राज्यातल्या भगिनींची माफी मागितली पाहिजे, ही आमची मागणी आहे. काय गुन्हा नोंद केला, NC 504 505. अरे त्याचं स्टेटमेंट ऐका, काय म्हणला लाखो लोकांच्या समोर. मुलगी पळवून आणून देतो, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला सांगा, हे चिथावणीखोर वक्तव्य नाही झालं? हे बसत नाही IPCच्या कलम मध्ये. चिथावणीखोर वक्तव्य आणि अपहरणासाठी प्रवृत्त करणे, या दोघांसाठी IPC 363 आणि 116 गुन्हा राम कदमवर दाखल करा, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. 8 टाका त्याला, असली गाठ महाराष्ट्रात नको. आणि आज त्याच्यावरती कुठलीच कारवाई एवढी झालेली नाही. आणि म्हणून काल ABP माझाच्या कार्यालयातल्या मुलींना फोन करून त्यांना शिव्या देण्यात आल्या. कुठून आला माझा? आजची गोष्ट तुम्हाला सांगते, तुमच्या शिरोळमध्ये येतानाच एका शिक्षकाचा मला फोन आला होता, पिंपरी चिंचवड मधून भेदरलेला माणूस. मला म्हटलं चित्राताई बोलताय का, म्हटलं सांगा काय झालंय. ते म्हणले ताई पंकजाताईंनी त्यांना समर्थन दिलं आणि म्हणून मी त्याचा निषेध केला. फेसबुकवरती एक पोस्ट लिहिली, मला दमदाटी करायला भारतीय जनता पार्टीचे गुंड माझ्या घरात शिरले, मला मारलं, मला शिवीगाळ केली आणि माफी माग म्हणून व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ सगळ्या राज्यामध्ये व्हायरल केला. अरे हे शाहू फुले आंबेडकरांचं पुरोगामी महाराष्ट्र आहे का? मोगलाई आणून ठेवली तुम्ही? तुम्ही आम्हाला विचारता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आम्ही विचारतो तुम्हाला आता की कुठे नेऊन ठेवला तुम्ही महाराष्ट्र आमचा. अशा पद्धतीने एका शिक्षकाला जाऊन धमकावणे, त्याच्यावर हात उचलणे, याच्यासारखी वाईट गोष्ट दुसरी कुठलीच नाही. मुख्यमंत्री साहेब आम्हाला उत्तर द्या, या राम कदमच्या बरोबरीनेच त्याच्या गुंडांवर तुम्ही कधी कारवाई करणार आहात? आणि त्याची आम्ही सगळेजण वाट बघतोय, नाहीतर डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जो दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराला वापरून आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला जेरीस आणायचं काम करू. हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला असं सांगते. या असल्या सगळ्या प्रकार चालले, कोणी यावं काही करावं, कोणी यावं बाईला धरावं, कोणी यावं तिची साडी ओढावी, कोणी यावं तिला वाटेल ते करावं, कोण नाही बोलणार, कोणीच नाही. पोलीस स्टेशन मध्ये दाद देत नाही, सत्ताधारी फक्त सांगतात, थापाट थोपटून घेतात स्वतःची. ज्या वेळेला आम्ही जातो चॅनलवर चर्चेवर, चर्चेला ज्यावेळी चॅनलवर जातो त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार बसलेले असतात, ते म्हणतात
चित्रातही काय सांगता, अहो गुन्हे नोंद करायचं प्रमाण किती वाढले, अहो काय कौतुकाची गोष्ट आहे? आज सुद्धा माझ्या मुलीला, माझ्या मुलीसोबत गैरवर्तन करणारा, आज ती मुलगी जिवंत पण नाही, माझ्या डोळ्यासमोर जेव्हा असा उघडा फिरताना दिसतो ना, तेव्हा त्या आईबापाला जाऊन विचारा की त्यांची काय अवस्था होते. आपलं पोटचं लेकरू घालवल्यानंतर सुद्धा नराधम जर उघड्या डोळ्यांना दिसत असतील, झोप लागेल का आपल्याला? या आणि अशा विकृतीचा आणि या विकृत सरकारचा आपल्याला समाचार घ्यायचा आहे. घ्याल की नाही? काय साथ देणार? मोठ्या झालो, चांगलं काम करतोय खरंच, आणि ज्या ज्या ठिकाणी महिला नेमणूक केलेल्या आहेत अतिशय उत्तम काम करतोय. पहिल्या 5 वर्षाची गंमत अशी होती की एवाय साहेब आम्ही ओळख करून द्यायचो, या कोण तर या सभापती, आणि या कोण, हे कोण तर हे पती सभापती. सोडायचेच नाही अजिबात बायकोला, तिथंच आपला आजूबाजूला आजूबाजूला. आमची ताई पण नवीन होती, अधिकार माहीत नव्हते. आता बायका शाण्या झाल्या, आता त्या बरोबर, म्हणजे बाहेर तुम्ही किती नेतागिरी केली तरी घरचे मंत्री कोण असत हे लागत ना, पांढरे कपडे लागतात, त्यामुळे घरचा कारभार हा आमच्याकडे असतो. एवाय आज आमच्या महिला मोठ्या झाल्या, चांगल्या हुद्द्यावर गेल्या, चांगलं काम करायला लागल्या, याचा खरंच मनस्वी मला आनंद होतो. आज मी तुमच्याकडे आले, हे सगळं तुम्हाला सांगितलं, याच्या मागचं प्रयोजन एकच आहे मैत्रिणींनो, आपली स्मरणशक्ती फार लोकांची कमी असते. आता जर तुम्हाला मी विचारलं काल भाजी काय खाल्ली तर लक्षात येईल लगेच पटकन. थोडासा बुद्धीला ताण द्यावा लागतो. पिठलं सकाळी केलं होतं वाटतं आणि दुपारी काहीतरी मेथी केली होती. बुद्धीला ताण द्यावा लागतो. आपल्याला लोकांना 5 वर्षाचा हिशोब द्यायचा आहे. किती? जे जे काय सांगितलं, काही केलेलं नाही. महिलांची सुरक्षा, महागाई, बेरोजगारीचा महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा राहिला. ज्या वेळेला आम्ही बेरोजगारी म्हणतो त्यावेळेला किती वाढली ती, 1 लाख तरुणांना रोजगार देणार म्हणून मोदी साहेबांनी सांगितलं. मी शिकली नाही पण माझी मुलं शिकतील असे आई आणि वडील दोघं विचार करतात. ऐपत नाही, कर्ज काढतो. काढतो का नाही? डिग्र्या पोरांच्या हातात आल्या राजेंद्र भाऊ, डिग्र्या हातात आल्या, आम्ही आज पण कर्जाचे हप्ते भरतोय पण पोरांना नोकरी लागली. आधी 1000 रुपये 500 रुपये द्यायचे घरामध्ये खर्चायला, त्याच्यातले 100 रुपये 50 रुपये गाडग्यात मडग्यात पिठात तांदळात आम्ही घालून ठेवायचो. ठेवायचो की नाही? मोदी बाबाची तिथंही नजर गेली आणि एका रात्रीत सांगितलं का सगळ्या नोटा कागद झाली आणि जी घरात भांडणं लागली सगळे पैसे आमचे बाहेर आले आणि मग आता हे आले कुठून आणि म्हणून भांडणं लागली. याच्यातला मस्करीचा भाग जाऊ द्या, पण आज नोटाबंदीमुळे किती नुकसान झालंय, आज बेरोजगारी किती वाढली आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला सरकारला विचारायचंय. ते विचारायला आवाज पण खमका लागतो. लागतो का नाही? लेच्या पेच्याचं काम आपल्याकडे आवाज आहे का नाही? आपल्या यड्रावकर भाऊचा आवाज आहे. मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्यायचं आणि आपला आवाज बनवून विधानसभेत पाठवायचं. मैत्रिणी, हे काम तुम्हाला आणि मला करायचंय. येणाऱ्या दिवसात तुमची तर मतं मिळणारच आहेत घड्याळाला, पण माझ्यासोबत आणखीन 50 जणींची कसं मिळतील हे तुम्हाला घराघरात जाऊन काम करायचंय. करणार का नाही? बरं, इथं अंगणवाडी सेविका आल्यात का? नाही. बरं ठीक आहे. आशा वर्कर? नाही, हरकत नाही. बचत गट आलेत आलेत आलेत. बचत गट महाराष्ट्राच्या गावागावात न्यायचं काम आपल्या नेत्या सुप्रियाताईंनी केलं. तुम्ही मला सांगा, बचत गट माहिती होते आपल्याला? आपल्याला भीशी माहिती होत्या, बरोबर, फंड माहिती होते, पण 10 जणींनी एकत्र येऊन रोजगार करा आणि त्याच्यातून उत्पन्न घ्या हे आपल्याला आपल्या ताईने शिकवले.
0% व्याज दराने पैसे उपलब्ध करून दिले, सरकारी कामांमध्ये सहभाग घ्यायला लावला। आज मात्र ही बचत गटाची चळवळ कुठेतरी चिरडून टाकायचं काम हे सरकार करतंय मैत्रिणींनो। त्यामुळे या सगळ्या सरकारचा, त्यांच्या सगळ्या धोरणांचा निषेध येणाऱ्या दिवसात आपल्याला सगळ्यांना करायचाय। एवढंच बोलते, जाण्याआधी जरा घोषणा द्याल तुम्ही सगळ्याजणी, म्हणजे आळस।